मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज आत्तापर्यंत सर्वोच्च पातळीवर जाऊन खाली आले. सरकारी बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं 2,11,000 कोटींची भांडवली गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आणि त्यानंतर आज सकाळी बाजार उघडतात. सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातल्या बँकांच्या समभागामध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली. स्टेट बँकेचे समभाग तब्बल 20% वधारले. इतर सरकारी बँकांचे शेअर्सही मोठ्या प्रमाणामध्ये उसळी घेतली आहे.